नमस्कार मित्रांनो, क्लास 11th महाराष्ट्र स्टेट बोर्ड मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधील प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज नंबर 7.3 त्यामधील क्वेश्चन नंबर 10 आपला सुरू आहे. तर लिमिट एक्स टेंड्स टू स्क्वेअरूट ऑफ 2 स्क्वेअरूट ऑफ 3 प्लस 2x मायनस स्क्वेअरूट ऑफ 2 प्लस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 2 हा क्वेश्चन आहे. तर लिमिट एक्स टेंड्स टू स्क्वेअरूट ऑफ 2 तर रॅशनलायझेशनचा हा क्वेश्चन आहे. पहा, तर इथं जे साईन मायनस आहे त्या ठिकाणी आपल्याला प्लस घ्यायचं आहे आणि जे काही एक्सप्रेशन या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे त्या एक्सप्रेशनने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे स्क्वेअरूट ऑफ 3 प्लस 2x मायनस स्क्वेअरूट ऑफ 2 प्लस 1 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे, डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय, आता ह्या ठिकाणी आपण प्लस साईन घेऊन एक एक्सप्रेशन ह्या ठिकाणी आपण मिळवणार 3 प्लस 2x प्लस स्क्वेअरूट ऑफ 2 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज डिवाइडेड बाय स्क्वेअरूट ऑफ 3 प्लस 2x प्लस स्क्वेअरूट ऑफ 2 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. रूट 2 प्लस 1 हे आपण ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत, स्मॉल ब्रॅकेट रूट 2 प्लस 1 आणि ह्या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू स्क्वेअरूट ऑफ 2, आता न्यूमरेटरला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं बघा, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, एचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरूट ऑफ 3 प्लस 2x स्क्वेअर होतो. स्क्वेअर आणि स्क्वेअरूट कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी 3 प्लस 2x मायनस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा आपल्याला स्क्वेअर मिळेल. आणि ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 2, आता ह्या ठिकाणी जे 2 आहे त्याला रूट 2चा स्क्वेअर लिहिता येतं, म्हणजे ए स्क्वेअर मायनस रूट 2 स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी इंटू ए मायनस बी मल्टिप्लाइड बाय हा जो डिनॉमिनेटर आहे तो या ठिकाणी आपण लिहूयात 3 प्लस 2x प्लस इन ब्रॅकेट स्क्वेअरूट ऑफ 2 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. बघा, हे ह्या पद्धतीने आलेलं आहे डिनॉमिनेटर, एक्स प्लस रूट 2 एक्स मायनस रूट 2 आणि हा डिनॉमिनेटर जो आहे तो या ठिकाणी लिहिला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअरूट कॅन्सल मायनस बीचा स्क्वेअर. आता पुढं लिहूयात लिमिट एक्सटेंड्स टू स्क्वेअरूट ऑफ 2 3 प्लस 2x मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार ह्याचं एक्सपॅन्शन, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर 2 प्लस बी स्क्वेअर 1 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ए इंटू बी, 2 इंटू 1 2 2 इंटू रूट 2 रूट 2 डिवाइडेड बाय एक्स प्लस रूट 2 इंटू एक्स मायनस रूट 2 इंटू स्क्वेअरूट ऑफ 3 प्लस 2x प्लस स्क्वेअरूट ऑफ 2 प्लस 1. आता या ठिकाणी ब्रॅकेट लिहिण्याची गरज नाही कारण प्लसने आपण जर मल्टिप्लाय केलं तर या दोघांचं साईन सेम राहणार, प्लस आणि प्लस 1. मग लिमिट एक्सटेंड्स टू रूट 2 आहे, आता मायनसने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर बघा सर्वांचं साईन जे आहे ते चेंज होणार, म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू स्क्वेअरूट ऑफ 2 3 प्लस 2x मायनस इंटू प्लस मायनस 2 मायनस इंटू प्लस मायनस 1 मायनस इंटू प्लस मायनस 2 रूट 2 डिवाइडेड बाय एक्स प्लस रूट 2 इंटू एक्स मायनस रूट 2 इंटू रूट 3 प्लस 2x प्लस रूट 2 प्लस 1. आता न्यूमरेटरमध्ये बघा प्लस 3 मायनस 2 मायनस 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 3 आणि हे प्लस 3 म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील, 2x मायनस 2 रूट 2 ह्या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये राहिलेलं आहे. मग न्यूमरेटरमधून ह्या दोन्ही टर्ममधून 2 आणि 2 2 कॉमन घेता येतं, म्हणजे या ठिकाणी एक्स राहणार मायनस रूट 2 राहील डिवाइडेड बाय लिमिट एक्सटेंड्स टू रूट 2 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस रूट 2 इंटू एक्स मायनस रूट 2 इंटू स्क्वेअरूट ऑफ 3 प्लस 2x प्लस रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. आता ह्या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये एक्स मायनस रूट 2 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस रूट 2 आहे, तर एक्स मायनस रूट 2 आणि एक्स मायनस रूट 2 हे दोन्ही कॅन्सल होतील. आता बघा ज्या ठिकाणी आपण एक्स व्हॅल्यू रूट 2 ठेवल्यानंतर एक्स रूट 2 ठेवलं, रूट 2 मायनस रूट 2 0 रूट 2 मायनस रूट 2 0 म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये ज्या ठिकाणी 0 येणार होतं ती टर्म जर कॅन्सल झाली तर त्यानंतर आपण डायरेक्ट लिमिटची जी व्हॅल्यू आहे ती आपण ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो एक्सच्या ठिकाणी, पण त्याच्या अगोदर या ठिकाणी रूट 3 प्लस 2x हा जो स्क्वेअर रूट आहे तो सॉल्व करायचा आहे.
पण तो रूट टू ही वैल्यू ठेवून पण सॉल्व करता येतं, म्हणजे लिमिट ई एक्सटेंड्स टू स्क्वेअर रूट ऑफ टू, टू डिवाइड बाय ई एक्सची व्हॅल्यू आहे रूट टू प्लस रूट टू प्लस रूट टू ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 + 2x, म्हणजे होणार 3 + 2 इंटू एक्सच्या ठिकाणी आपण रूट टू सबस्टिट्यूट केलं प्लस रूट टू प्लस वन. आता ह्या ठिकाणी एक स्क्वेअर रूट फाईंड करण्यासाठी, इरॅशनल नंबरचं स्क्वेअर रूट फाईंड करण्यासाठी एक रूल आहे की स्क्वेअर रूटमध्ये जी व्हॅल्यू आहे टू, तर असे आणि ह्या इथं जी व्हॅल्यू आहे टू रूट टू सोबत हे स्क्वेअर रूट आणि इथं जी व्हॅल्यू आहे थ्री, असे दोन नंबर फाईंड करायचे आहे की ज्यांची ॲडिशन टू आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन, सॉरी ॲडिशन थ्री आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन टू आलं पाहिजे. म्हणजे ॲडिशन मल्टिप्ली ॲडिशन थ्री येण्यासाठी टू प्लस वन आणि मल्टिप्लिकेशन टू इंटू वन. म्हणजे ह्या ठिकाणी टू प्लस वन ह्या थ्रीसाठी लिहा आणि रूट टूसाठी रूट टू इंटू रूट वन. आणि मग ह्या ठिकाणी टूला रूट टूचा स्क्वेअर लिहिता येतं, प्लस वन म्हणजे रूट वनचा स्क्वेअर प्लस टू इंटू रूट टू इंटू रूट वन. म्हणजे हे जे स्क्वेअर रूट आपल्याला मिळणार आहे ते मिळणार आहे बघा रूट टू प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्याचं हे स्क्वेअर म्हणजे रूट टू प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपॅन्शन केल्यानंतर 3 + 2 रूट टू आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 3 + 2 रूट टू या ठिकाणी रूट टू प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येतं. आणि ही टर्म या ठिकाणी लिहून ह्याचं स्क्वेअर रूट फाईंड केलं तर रूट टू प्लस वन म्हणजे रूट टू प्लस वन ह्या ठिकाणी मिळणार आहे. मग लिमिट जे आहे ते लिहिण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी आपण एक्स व्हॅल्यू टू ठेवलेली आहे रूट टू, तर टू अपॉन रूट टू प्लस रूट टू म्हणजे टू रूट टू ब्रॅकेट क्लोज रूट 3 + 2 रूट टू ह्या ठिकाणी लिहिता येतं रूट टू प्लस वन. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे दोन्ही कॅन्सल होतात आणि प्लस ह्याच ब्रॅकेटमध्ये पुढं प्लस रूट टू प्लस वन ह्या ठिकाणी लिहिता येतं, म्हणजे होणार टू टू डिवाइड बाय टू इंटू रूट टू इंटू रूट टू प्लस रूट टू म्हणजे टू रूट टू प्लस वन प्लस वन म्हणजे प्लस टू. तर हे टू आणि हे टू कॅन्सल होईल, तर वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टूने ब्रॅकेटला जर आपण मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर रूट ऑफ टू इंटू टू इंटू स्क्वेअर रूट ऑफ टू, स्क्वेअर रूट ऑफ टू इंटू स्क्वेअर रूट ऑफ टू म्हणजेच टू, टू इंटू टू म्हणजे फोर प्लस टू इंटू स्क्वेअर रूट ऑफ टू. आता ह्या दोन्ही टर्ममधून जर आपण टू कॉमन काढलं तर या ठिकाणी राहणार टू कॉमन केल्यानंतर टू प्लस रूट टू हे आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 11, लिमिट एक्सटेंड्स टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस सिक्स मायनस 12 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. आता बघा ज्या ठिकाणी एक्स व्हॅल्यू आपण थ्री या ठिकाणी जर सबस्टिट्यूट केली 3² - 9 - 9 डिनॉमिनेटर 0 येतो, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या ठिकाणी लिहिता येतं एक्स स्क्वेअर मायनस 3² तर एक्स मायनस 3 डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल झालं पाहिजे. पण आता न्युमरेटरला रॅशनलाइज करण्यासाठी बघा हे स्क्वेअर रूट दिलेलं आहे, तीन टर्म दिलेले आहेत, आपल्याला दोन टर्म पाहिजेत. ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, इथं पण एक्स स्क्वेअर आहे, मायनस 12 आणि मायनस 9. तर या ठिकाणी जी ॲडजस्टमेंट करायची आहे ते ॲडजस्टमेंट काय बघा, एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 12 मधील मायनस 9 एक्स स्क्वेअरसोबत घ्या आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 6 ह्यासोबत मायनस राहिलेले जे मायनस 3 आहेत ते ह्या स्क्वेअर रूटसोबत लिहा. म्हणजे मायनस 9 मायनस 3 दोघांचे ॲडिशन मायनस 12 येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण एक्स स्क्वेअर मायनस हे लिहू शकतो. आता हे लिहिण्यासाठी काय हे का लिहिलं बघा, तर एक्स स्क्वेअर मायनस 9 ह्या आणि ह्या दोन्ही टर्मला सेपरेट डिवाइड करता येतं जर ॲडिशन असेल तर. ह्या ठिकाणी अगोदर आपण नियम घेतलेला आहे की ए प्लस बी अपॉन सी असेल तर ए बाय सी प्लस बी बाय सी हे लिहिता येतं, इथं प्लस किंवा मायनस साईन असेल तर हा डिनॉमिनेटर ह्या दोघांना सेपरेट लिहिता येतो, कारण डिनॉमिनेटर इक्वल असेल तर तो एकच वेळेस लिहायचा आणि ह्या दोघांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन साईननुसार इथं आपण न्युमरेटर घेतो. त्याचा रिव्हर्स रूल या ठिकाणी यूज करायचा आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 9 ह्या दोन्ही टर्मला सेपरेट ह्या ठिकाणी डिवाइड करायचं, म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू 3 एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9 प्लस आता हे परत लिमिट ॲप्लाय होणार ह्या सेकंड टर्मला लिमिट एक्सटेंड्स टू 3 स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 6 मायनस 3 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9. आता ह्या ठिकाणी दोन टर्म आहेत, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे या ठिकाणी रॅशनलाइज आपल्याला करता येतं. मग हे रॅशनलाइज करण्यासाठी या ठिकाणी प्लस साईन घेऊन न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे आणि ही व्हॅल्यू न्युमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होतं, वन. लिमिट अप्लाय केल्यानंतर ही व्हॅल्यू कॉन्स्टंटला लिमिट अप्लाय केल्यानंतर कॉन्स्टंट व्हॅल्यू आन्सर येणार. मग लिमिट एक्सटेंड्स टू 3 रूट एक्स प्लस 6 मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9 मल्टिप्लाइड बाय, आता मल्टिप्लाय ह्या ठिकाणी प्लस साईन घेऊन एक्स प्लस 6 प्लस 3
स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस सिक्स प्लस थ्री ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय करायचं आहे, म्हणजे वन प्लस, या ठिकाणी बघा वन प्लस जे आन्सर मिळणार आहे, वन प्लस लिमिट एक्सटेंड्स टू थ्री, आता ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, एक्स प्लस सिक्स मायनस बी स्क्वेअर मायनस नाईन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस नाईनला एक्स प्लस थ्री इंटू एक्स मायनस थ्री लिहिता येतं, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस सिक्स प्लस थ्री, आता एक्स प्लस सिक्स मायनस नाईन म्हणजे प्लस सिक्स मायनस थ्री, मायनस नाईन मायनस थ्री होणार एक्स मायनस थ्री, आणि हे एक्स मायनस थ्री दोन्ही कॅन्सल होतील, आणि जी लिमिट एक्सटेंड्स टू थ्री आहे ते अप्लाय केल्यानंतर वन प्लस एक्सच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थ्री व्हॅल्यू ठेवायची आहे, तर थ्री प्लस थ्री इंटू स्क्वेअर रूट ऑफ थ्री प्लस सिक्स, थ्री प्लस सिक्स म्हणजे नाईन, स्क्वेअर रूट ऑफ नाईन व्हॅल्यू थ्री, थ्री प्लस थ्री मग वन प्लस वन अपॉन थ्री प्लस थ्री सिक्स, थ्री प्लस थ्री सिक्स, सिक्स इंटू सिक्स थर्टी सिक्स, वन अपॉन थर्टी सिक्स, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं थर्टी सिक्स प्लस वन म्हणजेच आन्सर येणार थर्टी सेवन अपॉन थर्टी सिक्स. तर थँक्यू मित्रांनो, या ठिकाणी सेवन पॉईंट थ्री जी एक्सरसाइज आहे ती संपलेली आहे. आता लिमिट्स ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन हा जो पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू. जे व्हिडिओज आहेत ते सबस्क्राईब करा, जर समजत असतील तर शेअर पण करा, दुसऱ्या मित्रांना पण पाठवा, जेणेकरून सर्वांना हा भाग जो आहे तो समजेल आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज ज्या आहेत त्या येऊ द्या. वारंवार पहा जर समजत नसेल, एका वेळेसमध्ये नाही समजलं तर आणखीन एक वेळेस बघा, एक दोन वेळेस बघितल्यानंतर निश्चित तुम्हाला समजेल. ठीक आहे, थँक्यू.